आता एक नंबर पुरुष आहे बघा, ह्याचा ह्याचा जी झटका आहे गोळ्याचा जी स्पीड आहे, स्पीड ही एक नंबर आहे. फक्त विषय काय आहे तुम्हाला सांगा, तुमच्या लक्षात आलं का, त्यानं गोळा हित घेतलाय बघा, तुम्ही हित घेतलाय आणि हितनं दाबलाय, बरोबर आहे ना. दिवस गोळा त्यानं जर हितनं वर न दाबला, हितनंच वर तर पुढे जाणार आहे. त्यानं काय केलं, ती गोळा घेतली त्यानं काय केलं बघा, हित धरला ती मुवमेंट घेतली आणि ज्यावेळेस थ्रो करायचं त्यावेळेस असा काढला बाहेर, स्पीडनं काढला बरोबर आहे, त्यानं फास्ट पण टाकला बरोबर आहे. फक्त ते चुकी काय आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, गोळा पुश करताना कधीही लक्षात ठेवा तुमच्या कानाच्या वरच्या दिशेनं गोळा केला पाहिजे. कानाचा कान आहे ना तुमचा, इथनं वर निघला पाहिजे, म्हणजे मुवमेंट काय झाली पाहिजे, इथं पकडलाय, रेडी सेट पुश, हे तुमची ॲक्शन झाली पाहिजे, आपोआप गोळा पुढे जाणार आलं लक्षात. म्हणजे मुवमेंटवर पण तुमच्या डिपेंड आहे सगळं. म्हणजे ही जी कानापासून तुम्ही गोळा करताय ती खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करताय, खाणं काढताय, खाणं काढू नका. पोझिशन गोळ्याला थोडी नॉर्मल तुमच्या बॉडीसोबत थोडा तिरका द्या. तिरका द्या म्हणजे काय, कानापासून उचला आणि बरोबर डोळ्यापासून पुढं हात काढा. बघा तुम्ही तिथं धरलाय मी, कानापाशी आला बरोबर आहे, आणि तिथनं पुढं हे उचललं, गेलं का नाही पुढं, हे ट्राय करून बघा. अजून कोण लागतंय का?